नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईश कोचिंग क्लासेस मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज विषय मराठी अक्षर भारती इयत्ता 10वी यामधील भाग 4 हा आज आपण सुरू करत आहोत। यामधील भाग 4 मधील पाहायला गेलं तर कविता क्रमांक 1 आहे, पण तसं सिलेबसच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर ह्या कवितेचा क्रमांक आहे 13, जो हिरवगार ज्या कवितेचं नाव आहे हिरवगार झाडासारखं, ज्याचे कवी आहेत जॉर्ज लोपिस, या कवितेचा आज आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यात मदत होईल। सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन व्हिडिओचे मिळतील। त्याचबरोबर आपल्या चॅनलला आपल्या मित्रांबरोबर शेअर करा, सबस्क्राइब करा, लाईक करा। चला तर मग आज पाहूया मराठी या विषयातील भाग क्रमांक 4, कविता क्रमांक 13, हिरवगार झाडासारखं। कवी आहेत जॉर्ज लोपिस। कविता सुरू करण्यापूर्वी कवी आपल्याला ह्या कवितेच्या माध्यमातून काय संदेश देऊ इच्छितात ते आपण प्रथम जाणून घेऊया। कवी सांगतायत की झाडाची जी सहनशीलता आहे, परोपकार वृत्ती, दातृत्व, त्याचबरोबर संकटात उभे राहण्याचा जो ठामपणा, यांचे यथोचित वर्णन या कवितेत त्यांनी केलेले आहे। माणसांचे जीवन हे झाडासारखे हिरवेगार व प्रसन्न असावे असा संदेश त्या आपल्याला ह्या कवितेतून देत आहेत। चला तर येऊया आपण आपल्या कवितेकडे। हिरवगार झाडासारखं जॉर्ज लोपिस यांचा कार्यकाल 1950 ते 2005। अत्यंत संवेदनशील असे हे कवी। सत्यकथा या अंकातून त्यांच्या काही कविता प्रसिद्ध झाल्या आहेत। रक्तात भिनलेल्या कविता पूर्ण झाले आहे हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध, म्हणजे त्यांनी हे कविता संग्रह तयार केलेले होते। आता जसं मगाशी सांगितलं की झाडांची सहनशीलता, दातृत्व, सहकार्याची वृत्ती, कठीण प्रसंगातही घट्ट पाय रोवून राहण्याची वृत्ती इत्यादींचे वर्णन प्रस्तुत कवितेत केलेले आहे। आनंदी जीवन जगण्यासाठी हे सर्व गुण आपल्या अंगी बाणावेत आणि झाडांसारखे हिरवेगार, ताजे व प्रफुल्लित राहावे असा संदेश कवी आपल्याला प्रस्तुत कवितेतून देत आहेत। चला पाहूया कवितेचा भावार्थ आणि प्रथम कविता तुमच्यासाठी वाचतो आणि वाचून झाल्यानंतर प्रत्येक कडव्याचा तुम्हाला मी ते अर्थ सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे। पाहूया काय सांगतायत कवी। झाड बसते ध्यानस्थ ऋषीसारखं मौन व्रत, धारण करून तपश्चर्या करत। पक्षी झाडांचे कुणी नसतात तरीही झाड त्यांचं असतं। मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते। झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगत उतरतात दवांचे टपोरे थेंब। झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग। रक्त होते क्षणभर हिरवेगार, रक्त होते क्षणभर हिरवेगार, आयुष्य होतं नुकत्याच फुडलेल्या फुलासारखं टवटवीत। आयुष्य होतं नुकत्याच फुडासारख्या फुल नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत। झाडाचे भाऊ सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी। झाडाचे भाऊ सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी। पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं। पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं। नव्या नवरीसारखं, नव्या नवरीसारखं झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी। नव्या नवरीसारखं झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी, आणि झटकली जाते मरगळ पक्ष्यांच्या मंजुळ नादात झाडाचंही जीवनाचं। आणि झटकली जाते मरगळ पक्ष्यांच्या मंजुळ नादात झाडाचंही जीवनाचं। एक संत गाणे दडलेले असते, हसावं कसं सळसळत्या पानासारखं।
एक संत गाणे गाणं दडलेलं असतं हसावं कसं सळसळत्या पानासारखं मुळावं मुरावं कसं तर झाडासारखं घट्ट पाय रोवीत मुळावं मुरावं कसं तर झाडासारखं घट्ट पाय रोवीत जगावं कसं तर हिरवंगार झाडासारखं जगावं कसं तर हिरवंगार झाडासारखं रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं पूर्ण झाले आहे ह्या काव्यसंग्रहातून ही कविता घेण्यात आली आहे आता कविता आपल्यासमोर मी वाचून दाखवली आता आपण काय करूया ह्या कवितेचा पूर्ण अर्थ भावार्थ आपण इथे पाहण्याचा इथे प्रयत्न करूया पुन्हा आपल्या ह्या कवितेकडे येऊया कवी इथे काय सांगतात पहा झाड बसते ध्यानस्थ ऋषी सारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत झाड बसते ध्यानस्थ ऋषी सारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत म्हणजे कवी आपल्याला जीवन कसं जगावं हे सांगताना कवींनी आपल्याला इथे काही उदाहरणं दिली आहेत त्यापैकी एक उदाहरण असं की जसे ऋषीमुनी मौन व्रत घेऊन ध्यानस्थ तपश्चर्या करत बसतात त्याप्रमाणे झाडही काय करतं अबोल होऊन ध्यानस्थ बसतं असं इथे कवी आपल्याला सांगतायत पुढे जाऊन काय म्हणतात कवी पहा बरं पक्षी झाडांचे कुणीच नसतात पक्षी हे झाडांचे कुणीच नसतात तरीही झाड त्यांचं असतं बरोबर आहे झाडावरती एखादा पक्षी विसाव्याला म्हणजे एखादा नाही बरेच पक्षी काय करतात की विश्रांती घेण्यासाठी किंवा विसाव्याला येतात थांबतात निघूनही जातात तसं पाहायला गेलं तर हे पक्षी झाडांचे मित्रही नसतात परंतु तरी देखील त्या दोघांमध्ये एक दृढ नातं असतं आणि अशा ह्या नात्याला नात्यामुळे काय करतं झाड हे पक्ष्यांसाठी आणि त्यांच्या ह्या निवाऱ्यासाठी सदैव उभं राहतं असं आपल्याला कवी इथे सांगत आहेत तरी झाड त्यांचं असतं या माध्यमातून आपल्याला इथे सांगितलं पुढे काय होतंय पहा मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते आणि एवढं असून सुद्धा मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब बघा आता कवी आपल्याला सांगतायत एवढं अशा पद्धतीने प्रत्येकासाठी निवाऱ्यासाठी असं सदैव असलेलं उभं असलेलं हे झाड आणि ह्या झाडाच्या मुळावर जर कुणी क्रूरपणे घाव जरी घातला तरी ते जीवघेणा जो हल्ला आहे किंवा ते जीवघेण्या वेदना ज्या झाडाला होत असतील ते झाड मात्र त्या वेदना निमूटपणे सहन करतं तोडणाऱ्याला देखील ते काहीच बोलत नाही अशा पद्धतीने झाड किती सहनशीलतेने वागतं हे इथं ते सांगण्याचा आपल्याला प्रयत्न करत आहेत पुढे जाऊन म्हणतायत झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगत उतरतात दवाचे टपोरे थेंब झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग कवी म्हणतात जर झाडाकडे एकटक नजरेने पाहत राहिले ना तर झाडाचा हिरवा रंग आपल्या शरीरभर वितळतो आणि क्षणभर रक्त आपल्याला हिरवगार झाल्यासारखं वाटतं असं कवी आपल्याला इथे सांगतायत का बरं असं हिरवगार झाल्यासारखं वाटतं कारण आपण एकटक जर त्या झाडाकडे जर पाहिलं तर त्यावेळेला आपल्याला काय मिळते तर एका प्रकारची एक मनशांती मिळते आणि हीच तर एक झाडाची एक काय आहे खरीखुरी किमया आहे असं कवी आपल्याला इथे सांगत आहे ओके आयुष्य होतं नुकत्याच फुललेल्या फुलासारखं टवटवीत झाडाचे भाऊ सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी बरोबर आहे पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं नव्या नवरीसारखं बघा पुन्हा एकदा वाचतो आयुष्य होतं नुकत्याच फुललेल्या फुलासारखं टवटवीत झाडाचे भाऊ सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं नव्या नवरीसारखं आणि पुढे जाऊन कवी आपल्याला म्हणतात की जसं फुडलेल्या ज्या फुलामधून देठाशी पुन्हा जसा अंकुर फुटावा तसं
आपले हे जीवन त्या खुडलेल्या फुलासारखं टवटवीत ताजं होतं कुठे तर झाडाला पाहिल्यानंतर. आणि अशा पद्धतीने काय होतात की एखाद्या प्रवाशाला किंवा एखाद्या प्रवाशाला जो तिथून जात असेल वाटसरूला तो प्रेमाने मिठीत घेण्यासाठी झाड आपले काय करतो हात पुढे करत असतो. आणि जेव्हा पानगळीचा ऋतू सुरू होतो किंवा मौसम सुरू होतो त्या मौसमानंतर झाडाला काय होते की पुन्हा पालवी फुटते. जणू झाड एखाद्या नववधूसारखेच काय झालेलं आहे नटलेलं आहे किंवा वस्त्र परिधान केलेलं आहे असं आपल्याला त्यावेळेला दृश्य दिसतं. मग पुढे जाऊन काय म्हणतात कवी पहा बरं. झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीर भर पालवी आणि झटकली जाते मरगळ. आणि मग अशा पद्धतीने ज्यावेळेला त्या झाडाला काय होतं की पालवी फुटलेली असते आणि हे आपण ज्यावेळेस पाहतो त्यावर आपल्याही शरीरावर पालवी फुटते एक उत्साह आपल्या मनामध्ये संचारतो आणि जीवन जगण्याची एक इच्छा जागी होते. आणि आपण जसा आपला आळस झटकून नवीन आयुष्याला सामोरं जातो तसं झाड देखील आपल्याला ह्या गोष्टीतून नव्याने जगण्याची प्रेरणा आपल्याला देत असतं असं कवी ते सांगत आहे. पक्ष्यांच्या मंजुळनादात झाडांचंही जीवनाचं एक संत गाणे दडलेलं असतं. पक्ष्यांच्या मंजुळनादात झाडाचंही जीवनाचं एक संत गाणं दडलेलं असतं. हसावं कसं सळसळत्या पानासारखं मुळावं मुरावं कसं तर झाडासारखं घट्ट पाय रोवीत. जगावं कसं तर हिरवंगार झाडासारखं रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं. पूर्ण झाले आहे कविता संग्रह. आणि पुढे जाऊन कवी आपल्याला म्हणतायत की अशा या झाडावर पक्षी सुरेल अशा आवाजात किलबिलात जणू त्या झाडात जीवनाचं एक मंद असं गाणं लपलेलं आहे. तसं आपल्यालाही आपल्या आयुष्यात असं काहीतरी एक संत गाणं दडलेलं आहे हे आपल्याला उमजायला हवं. आणि म्हणून कवी जाऊन पुढे म्हणतात की जसं माणसाने झाडाच्या सळसळत्या पानांसारखं हसायला पाहिजे, झाड जसे आपल्या मुळांचे पाय जमिनीत घट्ट रोवून उभे राहते तसं आपण देखील आपल्या आयुष्यात ठामपणे निर्धारपणे उभं राहायला पाहिजे, जीवनात मुरायला पाहिजे, झाडासारखं हिरवंगार आयुष्य जगायला पाहिजे आणि झाडासारखा आपणही मनात सखोल विचार करायला हवा, आपल्या आयुष्याचे चिंतन करायला हवं, अंतर्मुख व्हायला हवं आणि अशा पद्धतीने सुखाने आपण जीवन जगलं पाहिजे असं ते आपल्याला इथे ह्या कवितेच्या माध्यमातून आपल्याला इथे त्यांनी हा एक संदेश दिलेला आहे. आणि अशा पद्धतीने जीवन कसं जगावं हे झाडाच्या माध्यमातून कवी जॉर्ज लोपिस यांनी हे चांगल्या रीतीने आपल्याला इथे सांगितलेलं आहे. आणि माझ्या मते तुम्हाला ही कविता चांगल्या रीतीने मी समजून सांगण्याचा इथे प्रयत्न केला आहे. आणि मी आशा करतो की तुम्हाला ही कविता देखील चांगल्या रीतीने समजली असेल. आणि इथे ही आपली कविता क्रमांक 13 हिरवंगार झाडासारखं ज्यांचे कवी जॉर्ज लोपिस ही कविता इथे संपलं असं जाहीर करतो. आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा.